नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोविन पोर्टलवर कोविड-19 वॅक्सिनेशनसाठी कसे रजिस्ट्रेशन करायचे हे पाहिजे. आज आपण पाहणार आहोत आपण केलेले रजिस्ट्रेशन रिशेड्यूल कसे करायचे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कोविन पोर्टलवर जाऊन लॉग इन करायचे आहे. रिशेड्यूल करण्याचे वेगवेगळे कारणं असतात. कधी आपल्या काही कामानिमित्त आपण आपल्या अपॉइंटमेंटच्या दिवशी जाऊ शकत नाही, किंवा एखाद्या वेळेस वॅक्सिनेशन सेंटरवर वॅक्सिन अवेलेबल नसते, त्यामुळे आपल्याला रिशेड्यूल करणं गरजेचं असते. तर चला आज आपण पाहू रिशेड्यूल कसे करायचे. सर्वप्रथम कोविन पोर्टलवर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरद्वारे आपल्याला लॉग इन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसप्रमाणेच आपल्याला लॉग इन करायचं आहे. मोबाईल नंबर टाकून OTP व्हेरीफाय करून आपण कोविन पोर्टलवर लॉग इन करायचं आहे. सक्सेसफुली लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची विंडो दिसेल, ज्यामध्ये आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर रजिस्टर केलेल्या व्यक्तींचे नावे दिसतील. मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्री सुरेश यांचे नाव रजिस्टर केले होते. आता आपण त्यांची अपॉइंटमेंट रिशेड्यूल करू. त्यासाठी आपल्याला डाव्या बाजूला रिशेड्यूल ऑप्शन दिसत आहे. रिशेड्यूल ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून आपण आपली अपॉइंटमेंट बदलू शकतो. आपण अपॉइंटमेंटची तारीख तसेच आपलं ठिकाणसुद्धा बदलू शकतो. मागच्या वेळेस आपण धन्वंतरी मल्टी हॉस्पिटल या ठिकाणी 13 तारखेची डेट निवडली होती, अपॉइंटमेंट निवडली होती. हे पेड सेंटर होते, खाजगी केंद्र होते. आता आपण पाहू आपल्याला कोणते ठिकाण मिळते. रिशेड्यूलवर क्लिक केल्यावर पुन्हा आपल्याला मागील प्रमाणे विंडो दिसते. इंटेरियर पिनकोड और सर्च बाय डिस्ट्रिक्ट, आपण पिनकोडनी सर्च करू. ही प्रोसेस थोडी सोपी असते म्हणून मी प्रत्येक वेळेस पिनकोडनी सर्च करतो आहे. पिनकोड टाकला, सर्च केलं. आज आपल्याला इथे 6 ते 7 ऑप्शन दिसत आहेत. त्यापैकी ज्या ठिकाणी पेड लिहिलेले आहे ते खाजगी केंद्र आहे, व ज्या ठिकाणी पेड नाही ते सरकारी लसीकरण केंद्र आहे. तर आज आपल्याला सरकारी लसीकरण केंद्रावर सुद्धा वॅक्सिनेशनच्या जागा शिल्लक दिसतात. तर आपण इथे जे RH दिसते, RH ग्रामीण रुग्णालय, या ठिकाणी सिलेक्ट करू. तर 11 तारखेचा आपल्याला संगमनेर RHला 40 जागा दिसतात, त्यावर मी आता क्लिक केलं आहे. आपल्याला आता पुढे देतं आहे टाईम स्लॉट, सिलेक्ट टाईम स्लॉट. टाईम स्लॉट निवडू आपल्या सोयीचा. सकाळी 9 ते 11 मी सिलेक्ट करतो आहे आणि पुन्हा पिवळ्या कन्फर्म बटनवर क्लिक करायचं. अशा प्रकारे आपली अपॉइंटमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. इथे आपण डाउनलोडवर क्लिक करून सदरची अपॉइंटमेंटची प्रिंटसुद्धा काढू शकतो. ही अपॉइंटमेंट स्लिप डाउनलोड करता येते आपल्याला. अशा प्रकारे आपली अपॉइंटमेंट चेंज झालेली. अपॉइंटमेंट चेंज करताना आपण आपली तारीख तसेच लसीकरणाचे ठिकाणसुद्धा बदललेले आहे, तेही अगदी मोफत. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही. ही माहिती नक्कीच आपल्याला गरजेची असेल, यामुळे आपली थोडीफार तरी मदत नक्कीच झाली असेल. जर आपल्याला माझ्या व्हिडिओपासून जर फायदा झाला असेल, माझ्या व्हिडिओपासून आपल्याला काही आवश्यक अशी माहिती मिळत असेल, तर कृपया माझा व्हिडिओ शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा. तसेच जे कोणी इतर गरजू व्यक्ती आहे त्यांनासुद्धा अपॉइंटमेंट कशी रिशेड्यूल करायची यासाठी मदत करा, मार्गदर्शन करा, किंवा माझा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्यासारख्या आणखी व्यक्तींना त्याची मदत होऊ शकेल. धन्यवाद. Thank you.